वास्ता न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। बीजेपी के मुखंड विजयगौड़ा पाटिल आज पत्रकारों के साथ बातचीत में प्रेस मीट की गई, क्योंकि विजयगौड़ा पाटिल के कुछ नेताओं ने दलितों को गाली गलौज किया और ना जाने कितने दलित लोग बीजेपी के पक्ष में है, उनके दिल को ठेस पहुंच गई है, इसीलिए पत्रकारों के सामने ये आरोप किया। एक रिपोर्ट। मे नाटूय सन्मान्य नम हिरीयर नम पक्षद माजी डीसीएम सचिव दलित समुदाय हुटी राज्य के वो सदेश धीमंत नायक गोविंद कारजोल साहेब बे बहुत हगुर कांग्रेस पक्षद हिरीय नायक नीरावरी सचिव केस इवतु पक्ष टिप्पणीत सहज कारजोल साहेब्रे बहला एक क्वेश्चन मतना नोड़े नमेंगे अदान ना खंडन याकंद्रे यब्द यूज अरुदो गवतु आ शब्द तावेल मध्यम मुखातर नोड़ी इडी नम दलित समुदाय के वो अवाच शब्द उपयोग इडी राज्य दलित नम पक्षद कार्यकर्त नम पक्षक एल्ला हिरीयरिगे कूड़ा बहळ नोवागिदे। सिद्दरामय्य हिरीयरु अनुभवगळु अवर जोतेले कूड़ी मेकेदाटु अंतकंत ओंदु एनु योजने इत्तु विचारदल्लि तावु कैगेत्तुकोबेकागित्तु तावु माडबेकागित्तु आदरे इवत्तु अदेनो ओंदु शास्त्र इदे कैलाले जोगि मेले हरकोतित्तु अंत हेळि इवत्तु नम्म गोविंद कारजोल साहेब बग्गे बहळ हगुरवागि आ शब्द नमू कूड़ा मुजुगर आते अंत शब्द विचारे अदे नम भारतीय जनता पक्ष नमेल कार्यकर्त दलित एो मंदी इवतु डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर हाकोट मार्गदर्शन इवतु नम भारत देश नड़ीतक नावेलू इवे कवमान बहुत स्पष्टवा कारजोल साहेब पक्ष ना खंडने बेशर और क्षमा कंदे बेशर क्षमा केल्ले नम भारतीय जनता पक्ष नागे बड़ा उग्र होराटना नाकंत सदर्भली नान बयसती अकियों मटद भाषेन अब नमें बहुत नो ते अंत मतलब ना बैठे केरे तुम योजने यार तंद सन्मान्य जल संपन्मूल सचिव ईश्वरप साहेब आव गोविंद कारजोल साहेब क्षेत्र इंडी तालूकु अथवा इडी नम बिजापुर जिले केरे तुम योजना चिपोटली सन्मान्य ईश्वरप साहेब गोविंद कारजोल कूड़े इवतु चालने अद्वर यार भारतीय जनता पक्ष अद् चालने को नाव कान बयसती बोक्लेश्वर विधानसभा क्षेत्र
ನಾನು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ. ಆದರೆ ಯಾರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟರು, ಯಾರಿಗೆ ಪರಿಹಾರಧನ ಬಂತು ರೈತರಿಗೆ? ಒಬ್ಬರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರಧನ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಏನೋ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡಿ, ಗುಂಡಾಗಿರಿ ಮಾಡಿ ಕೆರೆ ತುಂಬ ಒಂದು ಇದು ಕೆನಲ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಅದನ್ನ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 14 ಹಳ್ಳಿ ಮುಳುಗಡೆ. ನಾವು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೂ ಒಂದು ಪತ್ರ ಕೊಟ್ಟು ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ತಮ್ಮ ಬಾಗಲಕೋಟ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪರಿಹಾರನ ಕೊಡತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚಿನ ದರವನ್ನು ನಿಗದಿ ಮಾಡಿದ್ರು. 14 ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ಇನ್ನೂ ನೆನಗುದ್ದಿ ಬಿದ್ದು. ಆದರೆ ನಾನು ರೈತರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಕಮಿಟಿ ಕೂಡ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಗೋವಿಂದ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಅದನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ನಾವು ಪರಿಹಾರನ ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ದರ ನಿಗದಿ ಮಾಡಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಾಗಿದೆ. ಅಂತ ಪಕ್ಷ ಇದು ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತದಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಕಾಲಾವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಇವು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರು ಬೇಷತ್ ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಬೇಕು. ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕಾಲಾವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ವರಿಷ್ಠರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಬೇಷತ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಮುಂದೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾದು ನೋಡ್ರಿ, ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋದ್ರೆ ಸಾರಾಂಶ ಬರಂಗಿಲ್ಲ.